लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आयोजित एकोणतीस गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखेणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्यावेच लागेल असे ठणकावून सांगत येत्या चोवीस जून रोजी पुनश्च एकदा विमानतळ नामकरणासह प्रलंबित मागण्यांसाठी भूमिपुत्र शहरवासीय आणि झोपडपट्टीधारक एकत्रितरित्या राज्य शासनाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने सिडको घेराव आंदोलन करणार असल्याचे सांगितले मुख्य कृती समितीअंतर्गत नवी मुंबई महापालिका समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला सहचिटणीस संतोष केणी सदस्य दशरथ भगत राजेश पाटील मनोहर पाटील दीपक पाटील नवी मुंबई क्षेत्र समन्वय शैलेश घाक सुनील पाटील शिवचंद्र पाटील सुरेश वासकर प्रकाश पाटील साईनाथ पाटील शशांक कट्टे आदी उपस्थित होते लोकनेते दिबा पाटील नामकरण आंदोलन हा महाविकास आघाडीने ओढवून घेतलेला प्रश्न आहे दिबांच्या सर्वपक्षीय शोकसभेत नामकरण ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता मग त्यांच्या नामकरण प्रस्तावावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री विलंब का लावत आहे असा सवाल यावेळी संजीव नाईक यांनी उपस्थित केला